मित्रांनो, सुलभा देशपांडे हे नाव तुम्हा सर्वांना माहिती आहे, पण सुलभा देशपांडे यांचा मुलगा प्रत्यक्ष आई कुठे काय करते या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. एकेकाळी मराठी कला विश्वावर सुलभा देशपांडे या नावाचा दबदबा होता. अनेक सिनेमांमध्ये प्रेमळ आई आजीची भूमिका साकारून त्या लोकप्रिय झाल्या. सुलभा देशपांडे यांचं निधन होऊन आज बराच काळ झाला, मात्र त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे आजही त्या प्रेक्षकांमध्ये जिवंत आहेत. त्यामुळेच वरचेवर त्यांची चर्चा रंगत असते. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या मुलाची चर्चा रंगत आहे. सुलभा देशपांडे यांच्या कुटुंबातील जवळपास सारेच लोक कला विश्वात सक्रिय आहेत. अगदी त्यांच्या बहिणीपासून ते सुनेपर्यंत अनेक जण दिग्गज कलाकार आहेत. म्हणूनच आज त्यांच्या लेखाविषयी आपण जाणून घेऊयात. सुलभा देशपांडे यांच्या मुलाचं नाव निनाद देशपांडे असं आहे. आजवरच्या कारकिर्दीत अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये यांनी काम केलं आहे. सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत महत्वाची भूमिका साकारत आहेत. निनाद यांनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघाच्या वडिलांच्या म्हणजेच प्रदीप पवारांची भूमिका साकारली आहे. हे ऐकून तुम्हाला सुद्धा धक्का बसला असेल, पण मित्रांनो हे खरं आहे. प्रदीप पवारांच्या खऱ्या आयुष्यातील आई म्हणजेच सुलभा देशपांडे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.